मस्त मऊ आणि फुगली आहे, त्याकरिता मी एक सिक्रेट वापरलाय, त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। आपण आता पाहूया आपली पुरणपोळी कशी मस्त अशी बघा, आणि किती नरम आहे पहा। आता ही आपण दुधासोबत खाऊ शकतो, इतकी नरम पुरणपोळी झाली आहे, सॉफ्ट। पुरणपोळी हा असा पदार्थ आहे जो कुणाला आवडत नाही असं नाही, पण तो करायला गेला तर खूप वेळ लागतो। मी आज तो थोड्याच वेळात तुम्हाला परब किचनमध्ये करून दाखवते, ते म्हणजे पुरण न वाटता पुरणपोळी। ही एक वाटी भरून मी चणा डाळ घेतली आहे, ह्याच वाटीच्या साह्याने मी गूळ आणि पीठ पण घेणार आहे। ही एक वाटी मी चणा डाळ भिजत घातली, 6 तास भिजत घातलेली मी आधी, ही तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत घालू शकता। आता मी डाळ शिजत कुकरमध्येच घालणार आहे। वाटीने मी 3 वाट्या पाणी घेते आहे, तुम्ही जास्तही पाणी वापरू शकता जर तुम्हाला कट जास्त काढायचा असेल, पण मला 3 वाट्या पुरे वाटतं। ह्यामध्ये मी 1 चमचा तेल ओतते आहे, तेल ओतल्यामुळे आपलं जे कुकरातलं पाणी आहे शिजून जे वर येतं ते येणार नाही। तुम्ही हळदसुद्धा चिमूटभर घालू शकता, मी नाही घालत आहे, मी पिठामध्ये हळद घालणार आहे। आज आपण मंद ठेवायचं आणि 6 शिट्ट्या करून घ्यायच्या, 6 शिट्ट्यांमध्ये डाळ आपली छान मऊसूच शिजते। आपण ज्या वाटीने डाळ घेतलेली त्याच वाटीने मी मैदा घेतला आहे, मी 2 वाटी मैदा घेते आहे। नुसता मैद्याच्याच मी पुरणपोळ्या करून दाखवणार आहे, तिथे आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण हा मैदा मळून ठेवूया, कारण आपण पुरणपोळीचं पीठ आधी मळून ठेवायचं असतं 1-2 तास। छान जर मऊसूत मळलं आणि ते मळून ठेवलं तर आपल्या पुरणपोळ्या छान होतात। मी 2 वाटी मैदा घेतला आहे, आता हा चाळून घ्यायचा आहे मैद्याच्या चाळणीने। माझा चाळून झालेला आहे मैदा। आता ह्या पिठामध्ये मी 1/2 चमचापेक्षा थोडं कमी मीठ घालते आहे, जास्त मीठ घालू नये, गोडवा मारला जातो। आणि 1 चमचा मी तेल ओतते आहे, 1 टीस्पून हे आपण छान मिक्स करून घेऊया। पूर्ण पिठाला आपण हे तेल छान चोळून घेऊया। आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घेऊन सैलसर आपण हे पीठ मळून ठेवायचं आहे, एकदम थोडं पाणी घालायचं आणि पीठ जरा सैलच मळायचं, जसं आपण पुरीला आणि चपात्यांसाठी मळतो तसं पीठ मळायचं नाही आहे। मी हातानेच असं पिठामध्ये पाणी ओतते, एकदम मी पाणी ओतत नाही आहे आणि हे पीठ मळून घेते आहे। घेतलं आता मी 2 वाट्या पीठ घेतलं आहे, 1 वाटीच पाणी घ्यायचं, जास्तीचं पाणी घेतलं तर पीठ आपलं पातळी जास्त होऊ शकतं। मी आता पिठाला थोडंसं तूप लावून मळून घेते आहे, 1/2 चमचा तूप घेतलं आहे मी। पुरणपोळी आणि तूप आलंच, पीठ हे आपण थोडं तूप घेऊन आणि मळून घेतलं आहे छान असं। आता हे आपण पुरण वाटेपर्यंत बाजूला ठेवूया, 2 तास तरी पीठ हे मळून ठेवायचं, मग आपल्या पुरणपोळ्या छान मऊ राहतात। जोपर्यंत मी पुरण तयार करते तोपर्यंत हे मळून ठेवलं आहे आणि ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया। मी कपडा ठेवते आहे आणि त्याच्यावर आपलं झाकण, आता हे आपण साईडला ठेवून देऊया। आपला कुकरचा प्रेशर गेला आहे, आता आपण डाळ शिजली आहे ती पाहूया। पाहू शकता आपली डाळ किती छान शिजली आहे, बोटाने मला दाखवायची गरजच नाही, पूर्णपणे फुटली आहे ती, दिसते आपली डाळ। ही डाळीचा कट आला आहे, आता आपण हे चाळण घेतले आहे त्याच्यामध्ये हे डाळ पूर्ण ओतून घेऊया। मी ह्याच चाळणीने मागे पुरण वाटून दाखवलेलं, आता मी पुरण न वाटता पुरणपोळ्या करणार आहे। आपला एवढा कट आलेला आहे हा, तुम्हाला जर जास्त कटाचं पाणी हवं असेल तर तुम्ही डाळीमध्ये जास्त पाणी ठेवा। जाड बुडाचं अगदी भांडं घ्यायचं असतं, मी त्या कुकरमध्येच डाळ आपली शिजवून घेणार आहे आपलं पुरण। मी जास्त भांडी भरत नाही आणि झटपट पुरणपोळीचा जर आपण घाट घातला तर भांडी भरपूर भरतात। आता मी हे पावभाजीचं मॅशर घेतलं आहे, त्याने आपण मॅश करून घेऊया डाळ। गॅस मी आधी पेटवला नाही आहे, आधी ही डाळ मॅश करून घेते। अशा तऱ्हेने पुरण जर आपण मॅश केलं तर आपल्याला वाटायला लागत नाही आणि आपल्या डाळीचे कणही राहत नाही। मॅश झाली, आता मी गॅस पेटवते आणि बघा मॅश झाली आहे, कुठेही कणेर दिसत नाही आहे। आता ह्यामध्ये आपण
ज्या वाटीने मी चना डाळ घेतली त्याच वाटीने पाऊण वाटी गूळ घेतलाय आणि त्यामध्ये मी 2 चमचे साखर घालणार आहे. आता हे गूळ घातल्यावर इतकं पातळ होईल की आपल्याला भीती वाटते आणि मला तर वाटलीच होती ज्या वेळेला मी पुरणाच्या पोळ्या प्रथम करत होती आणि मी रडली सुद्धा होती की हे असं पाण्यासारखं झालं आता माझ्या पुरणपोळ्या कशा होणार. पण काही घाबरायचं कारण नाही, जसजसं आपण हे ढवळत जाणार तसतसं हे पुरण गुळाचं पाणी सुकत जाणार. मी आता ह्यात 1/2 चमचा वेलची पूड, 1/2 चमचा सुंठ पावडर आणि आता राहिलं जायफळ. आता वाटून नाही घालत आहे, असं किसून घेते आहे. आपण काय करतो, सुंठ जायफळ हे सगळं वाटून ठेवतो, वेलची त्यांनी सुगंधच जातो जास्त वाटून ठेवलं तरी. मी तेवढ्याच तेवढंच वाटून घेतलेलं वेलची आणि हे. आता मी जायफळ असं किसून घातलं आहे, अख्खं जायफळ होतं, पाव तरी मी जायफळ किसून घातलं आहे. वेलची पावडर आणि हे आपण छान ढवळून घेऊया आणि शेवटचं आपलं पुरण तयार झालं आहे की नाही हे पाहायचं आहे. गूळ आणि सुंठ आलं की तो वेगळाच सुगंध असतो. आता आपला चमचा उभा राहिला म्हणजे काय, मस्त उभा राहिला, इथे तिथे पडला नाही म्हणजे आपलं पुरण झालं. आता पुरण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आपण कणिक पुन्हा मळून घेऊया, मस्त तिमलंय कणिक आपलं, इतकं मऊसूत झालंय, असंच कणिक पाहिजे. पुन्हा मी थोडंसं तूप घेतलंय आणि आपण हे कणिक थोडंसं मळून घेऊया. आता ह्याचे आपण गोळे करूया आणि आपल्या पुरणपोळ्या लाटायला सुरुवात. तर आपण छोटे छोटे गोळे घेऊया, आपला लिंबू असतो तेवढाच मी गोळा घेतलाय. आता मी हाताला मी तांदळाचं पीठ घेतलंय, कधी पण पुरणपोळ्या लाटायचं असेल तर तांदळाचं पीठ वापरावं, गव्हाचं पीठ आणि मैदा वापरू नये. मैदा चिटकतो आणि मग पोळीवर ते बारीक बारीक असे कण येतात. नाहीच जमत असेल तर थोडंसं लाटणं मारून घेतलं तरी चालतं. कड येणे बारीक पातळ करायचं आणि मधल्या भागी थोडं जाळ ठेवायचं. तर ह्यामध्ये आपण 2 लिंबाचा एवढा मोठा असा पुरणाचा गोळा घेऊया, असा मध्यभागी ठेवायचा आणि बोटाने आपण हे मैद्याचं जे पीठ आहे ते वरती करायचं आणि अंगठ्याने हे आतमध्ये पुरण दाबत जायचं. कडेकडेने हे पुरण आहे ते आपण दाबून घ्यायचं. पुन्हा हे एकत्र जवळ करून घ्यायचं. जवळ केलं की असं वरती जे एक्स्ट्रा पीठ येतं ते असं फिरवून काढूही शकता, नाहीतर त्याच्यामध्ये असं दाबून हा गोळा आपला तयार आहे. असे हे गोळे तुम्ही बनवूनही घेऊ शकता. मी कधीही पुरणपोळ्या करायच्या असेल तर असे गोळे बनवून घेते. कधीही आपल्याला पुरणपोळ्या करायच्या असतील तर समसंख्येने कोणताही पदार्थ करू नये, विषम संख्येने करावा. मग आपल्या घरात भरपूर अशी भरभराट होते धान्याची. एक सफेद कपडा घेतला आहे. पुरणपोळी कधीही पोलपाटावर लाटू नये, चिटकली जाते मैद्याची असली तर. नाहीतर तुम्ही गव्हाचं पीठ आणि मैदा समप्रमाणात घेतला तर लाटू शकता. आम्ही त्याच्यावर हा पुरणाचा गोळा भरून घेतला आहे, तो ठेवला आहे आणि आपण आता लाटण्याला थोडंसं तांदळाचं पीठ चोळून घेऊया आणि अलगद असं आपण हातानेही पुरणपोळी लाटून घेऊया. पुरणपोळी कधीही कडेने लाटायची, अलगद हाताने आणि आपण आपलं पोळपाट असं हळूहळू फिरवत घ्यायचं. मी पिठामध्ये हळद नाही घातली आहे ना पुरणामध्ये हळद घातली आहे, तरीसुद्धा पोळीला छान असा नॅचरल पिवळा रंग आलेला आहे. पुरणपोळी मस्त पुरण आपलं पसरलं आहे आणि ती अलगद अशी अलगदची गरजच नाही आहे, बघा चांगली आदळते. आणि आपलं एक्स्ट्रा जे पीठ लागलेलं असतं ते असं झाडून घ्यायचं. आता आपला तवा तापला आहे, त्यावर मी आता ही पुरणपोळी घालून घेते. पुरणपोळी नेहमी कोवळी परतायची. मस्त असा खरपूस रंग आलेला आहे आपल्या पुरणपोळीला. पुरणपोळीला आपण एकदा उलटल्यावर तूप चोळून घ्यायचं. मस्त असा कलर आलेला आहे आपल्या पुरणपोळीला.
आपण आता पाहूया आपली पुरणपोळी कशी मस्त अशी बघा आणि किती नरम आहे पहा. आता ही आपण दुधासोबत खाऊ शकतो इतकी नरम पुरणपोळी झाली आहे सॉफ्ट. मला ही पुरणपोळी दुसऱ्या दिवशी तुपावर खरपूस भाजून अशी आवडते आणि तुम्हाला कशी आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेहमी हसत राहा खात राहा आणि नवनवीन रेसिपीसाठी परब किचन पाहत राहा.